देशाचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर म्हणाले होते की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। शिक्षणातून सर्व काही साध्य होऊ शकतं। सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय। या फोटोमध्ये एक मुलगा चक्क गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसतोय। हे चित्र तुमच्या हृदयाला स्पर्श करेल। लहान मुलाच्या घरात लाईट नसेल तर तो रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करतो, हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल। नुकताच एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक मुलगा भाजी विकताना अभ्यास करताना दिसला। या फोटोमध्ये मुलगा गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसतोय। अनेक मुलांकडे अभ्यासासाठी पैसे नसतात। अनेक मुलांकडे शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्या इतके पैसेही नसतात। काही वेळ आणि परिस्थितीमुळे पुढील शिक्षण पूर्ण करता येत नाही। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो पाहिल्यानंतर लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत। हा फोटो पाहून काही लोक भावूक देखील झालेले आहेत। या फोटोत पाहता येईल की एक मुलगा गाडीच्या काचेवर इंग्रजी भाषेतील ABCD अक्षरे लिहित आहे। हे पाहून सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झालेले आहेत। IPS अधिकारी आरिफ शेख यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा फोटो शेअर केलेला आहे। हा फोटो शेअर करताना त्यांनी हृदयाला स्पर्श करणारं कॅप्शन लिहिलं आहे। फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे ते ठिकाण आणि वेळ पाहत नाहीत। सोशल मीडियावरती हा फोटो समोर आल्यानंतर त्याला खूप पसंती दिली जाते। आतापर्यंत या फोटोला 5000 हून अधिक लोकांनी शेअर केलेला आहे।